नमस्कार आज सकाळी साडेसहाला लातूरला उतरलो आम्हाला आंबेजोगायला आम घेऊन येण्यासाठी बँकेतले काही कर्मचारी आले होते आंबेजोगाईला आम आलो आम्ही मुंबईन आल्यामुळे एवढ्या थंडीची आम्हाला सवय नाही इथे आलो त्यावेळेला आंबेजोगाईमध्ये कोणत्याही नव्या शहरामध्ये गेल्यानंतर गावामध्ये गेल्यानंतर थोडंसं गाव डोळे भरून पाहावं आणि थोडंसं ऊनसुद्धा अंगावर जर घालता आलं तर बरं म्हणून एका ठिकाणी उभा होतो एका दुकानाशी उभा होतो आणि मला माहीत नाही मी कुठे उभा होतो नेमकं शेजारी जे दुकान होतं ते अंडी विकणारं दुकान होतं त्या दुकानात अंडी विकत असावेत माझ्यासमोर एक गिराईक आला आणि विचारलं की अंडी आहेत का थोडा अंडी संपली मला गंमत वाटली की एवढ्या सकाळीच अंडी कशी का काय संपली पुढे गेलो थोडा वेळ आणखीन चाललो इकडचे तिकडचे दिक फलक पाहत होतो नवीन गावात गेल्यानंतर लहान मुला लहान मुलगा कसं लहान मुलगा जत्रेत सोडल्यानंतर त्याचं भांबावून जातो तसं भांबावून गिरवतो वेगवेगळी दुकानांची नावं पाहत होतो एका ठिकाणी असाच उभा होतो ऊन खात तिथे एक दुसरं कोणी गिरायकऱ्याने विचारलं अंडी आहेत का, का। दुसऱ्या दुकानात तो तोही दुकानदार म्हणाला अंडी संपली म्हटलं आंबेजोगाईमध्ये हो अंडी एवढ्या लवकर कशी काय संपतात तेव्हा मी त्या दुकानदाराला विचारलं की काय हो एवढ्या लवकर अंडी संपली तेव्हा तो दुकानदार म्हणाला की नाही ते आज आम ते आमच्या इथे व्याख्यान मारलेला काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून सगळे बहुधा अंडी गेलेली असतील त्यामुळे कार्यक्रमाला यायचं का नाही याची मनामध्ये धाकधूक होती परंतु सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले की काळजी करू नका सगळी माणसं चांगली आहेत अंडी अशी फुकट घालवणार नाहीत ना ना वेगवेगळ्या गावात कार्यक्रम करताना वेगवेगळी माणसं भेटत असतात वेगवेगळे अनुभव येतात आज या शाळेच्या प्रांगणामध्ये कार्यक्रम करताना खूप खूप खुँँ खूप आनंद होतो आहे एकतर आपल्यासारखे सुजाण सुश्रुत असे सुरू होते ज्यांनी गेले काही वर्ष जवळजवळ पंचवीस वर्ष व्याख्यान मला ऐकली आहे कानांना सवय झालेली असते असे सगळे सुरू होते मला आठवलं माझं एकदा कार्यक्रम ठरवला होता आमच्या मराठीच्या प्राध्यापकांनी एका कॉलेजामध्ये कॉलेजामध्ये कार्यक्रम असला की उत्साह जास्त असतो तरुण मुलं मुली असतात बरं वाटतं आमचा जो कार्यक्रम ठरला होता तो एका हॉलमध्ये होता हॉल मोठा प्रशस्त होता जवळजवळ साडेतीनशे चारशे मुलं राहतील एवढा हॉल होता आणि त्याला एकच दरवाजा होता यायला एक दरवाजा जायला एक दरवाजा म्हणजे एकच दरवाजा दोन दोन आहे एकच दरवाजा आणि कार्यक्रम सुरू करण्याच्यापूर्वी मराठीत्यांचं जे प्राध्यापक ज्यांनी माझा कार्यक्रम ठेवलेला होता ते म्हणाले की एका स्वयंसेवकाला सांगितलं अरे आता कार्यक्रम सुरू होतो आहे तो दरवाजा बंद कर आम्हाला कलाकारांना जेवढे श्रोते येतील तेवढे हवे असतात जेवढे श्रोते येतील तेवढा आनंद वाढतो थोडीशी जागाही होती मी मराठीच्या प्राध्यापकांना म्हटलं की सर कशाला दरवाजा बंद करताय अजूनही जागा आहे लोकं येतील अजूनही तेव्हा सरांनी हळूच माझ्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात कुणाला ऐकू जाणार नाही असं मला म्हणाले की नाही मी दरवाजा यासाठी बंद करायला सांगतो आहे की तुझा कार्यक्रम सुरू झाला की लोकं उठून जातील ती जायला नकोत म्हणून आज इथे तसं काही पूर्ण तुम्हाला उभा आहे कुठूनही उठून, उठून जाऊ शकता एकतर मी मनापासून आभार मानतो ज्या बँकेने आमचा आज कार्यक्रम इथे आयोजला त्यांचे यासाठी की व्याख्यानाचे कार्यक्रम करत असताना आज हास्यमुद्रासारखा काही वेगळा कार्यक्रम आपल्यासमोर पेश करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि हास्यमुद्रा हा कार्यक्रमाचा नावेळी आम आमची अशी अपेक्षा आहेत की आपल्या ज्या मुद्रा आहेत त्या हास्य हास्यमुद्रा व्हाव्यात अशी इच्छा आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं होतं वेगळं अनुभव येतात सगळ्याच ठिकाणी चांगले प्रेक्षक भेटतात अशातला भाग नाही कधीकधी वेगळी अनुभव येतात एकदा आमचा कार्यक्रम होताय मुंबईला गिरगावात ब्राह्मण सभेमध्ये कार्यक्रम होता संस्थेचं नाव घेतो भारतीय बैठक होती आसन व्यवस्थेसाठी भारतीय बैठक होती अनेक श्रोते बसले होते एक गृहस्थ होते साधारण ऐंशी वगैरे वय असावं डोक्यावरती संपूर्ण सुतार फेणी अशी आणि आमचं कसं लक्ष असतं श्रोत्यांमध्ये बघत असतो आम्ही हा माणूस हसतो आहे हा फार दाद देत नाही आहे हा मनातल्या मनात असतो अशी माणसंच वेचत असतो आम्ही बघताना आणि हे जे गृह होते ते साधारण ऐंशी पंच्याऐंशी वय असेल संपूर्ण अशी सुतारफेणी डोक्यावरती आणि असे बसले होते आणि पहिल्यापासून सारखं आमचं सा त्यांच्याकडे लक्ष जायचं काही काही चेहऱ्या असे पटकन आकर्षण आकर्षण घेतात पण यांच्या चेहऱ्यावरचं काही हावभाव बदलेला हो काहीच नाही म्हणजे असे जे बसले होते तसेच का कायम म्हणजे आता बाकीचे लोक हसत होते कोणी टाळ्या वाजवत होते कोणी काय असतं हास्यजवून प्रकार असतात काही काही जणांना हसताना दुसऱ्याच्या मांडीचा वापर करतात दुसऱ्याच्या मांडीवरती सहा वगैरे मारतात काही जण टाळी देतात काही जण हे मी ऐकले अगोदर असं सांगतात हे जे गृहस्थ होते हे असे जे बसले होते ते असेच बसलेले अख्खा कार्यक्रम दीड पावणे दोन तास तसेच बसलेले खरं सांगतो तुम्हाला मनात आलं की हे आमच्या कार्यक्रमाला आले आणि नाही म्हणजे असं शंका येऊ शकते वय जास्त असल्यामुळे पण कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा जे उठले तेव्हा जीवा जीवाला म्हटलं आहेत मी त्याच्याजवळ गेलो म्हटलं नमस्कार आ, कसा वाटला कार्यक्रम आ त्यावेळाकडलं ला कानपूर लाईनच गेलेली कामात कार्यक्रमाच्या हो निमित्ताने मी म्हटलं असं वेगळ्या गावात जातो प्रत्येक शहराचं असं एक व्यक्तिमत्व असतं एक स्वतःचा असा स्वभाव असतो प्रत्येक गावाचा असतो आता आंबेजोगाईचं कसं आहे ते मी उद्या लोकांना सांगू शकतो पुण्याला गेलो होतो पुण्याला तुम्हाला माहिती आहे पुण्याला साक्षरते प्रमाण भरपूर जिथे तिथे फलक लिहिलेले असतात आता आपल्याकडे मुंबईला बघा तुम्ही म्हणजे आमच्या मुंबईला उसाचं गुऱ्हाळ असतं कानिपनाथ रसवंती गृह फुल ग्लास पंधरा रुपये हाफ ग्लास दहा रुपये पुण्यात तसं नाही बरं का पुण्यामध्ये अमिताभ बच्चन वीस रुपये जयाबाजूरी दहा रुपये हे असं काहीतरी लिहितात त्या पुण्यामध्ये मी एकदा गेलो होतो असंच आमच्या घरातलं एक कार्य होतं आणि कार्यामध्ये लोकं फोटो वगैरे काढतात आता आपला चेहरा वाईट आहे त्याला काही इलाज नाही पण निदान फोटो तरी बराव्यात त्यातल्या त्यात म्हणून आपलं दाढी वगैरे करून जावी असा विचार करून मी त्या लक्ष्मी रोडवर ना सलून शोधत होतो मुहूर्त जरा उशिराचा होता सर पण पुण्यात म्हणजे पेशवे गेले पण पेशवाही अजून आहे पुण्यामध्ये बरं का काय कसं काय निवांत आम्हाला ते मुंबईच्या लोकांना असं नव्हत नाही निवांत म्हणजे असं म्हणू शकत नाही आम्ही पुण्यात लोक निवांत आणि जवळजवळ दहा पंधरा मिनटं चालल्यानंतर चार पाच दुकानं लागली जेंट्स पार्लर पण एकही दुकान उघडं नाही हो शेवटी एक दुकान उघडं मिळालं मी गेलो स्थानापन्न झालो सांगितलं दाढी करायचे त्याने कार्याला प्रारंभ केला मला माणसांशी बोलायला होतं तो नवीन शहरात गेल्यानंतर तर, तर अधिकच त्या शहराचं काय व्यक्तिमत्व आहे ते जाणून घ्यायला बरं वाटतं मी म्हटलं काय हो एवढ्या उशिरा उघडता दुकान साधा प्रश्न काय हो एवढ्या उशिरा उघडता दुकान त्या नव्यानं काय सांगावं लवकर उडून त्या का हज्यामध्ये करायच्यात <laughs> <laughs> पुण्याची एक गंमत आहे पुण्यामध्ये मुलं तुम्हाला सांगतो हुशार हुशार मुलं मी सांगू ह्या शाळेच्या प्रांगणात आहे म्हणून सांगत नाही पण हुशार मुलं सगळ्या ठिकाणी असतात पण ना बऱ्याचदा इथे जर शिक्षक असतील त्यांची मी क्षमा मागतो पण ना शिक्षकांना ना हुशार मुलांचं कौतुकच नसतं ज्यांना उत्तर येतात ना त्यांचं कौतुक करतात पण जी हुशार मुलं असतात ना त्यांचं कौतुकच होतं ती मागच्या बाकावर बसलेली असतात आणि मुख्य काय असतं त्यांचा फार मोठा उद्देश असतो बरं का हुशार मुलं जी असतात ना जी मागे वाचतात तो एक वेगळा वर्ग आहे त्यांचं कसं असतं त्यांना पुढच्या पिढीला कळावं की ह्या वर्गात काय काय होऊन गेलं ह्याचं ते काम करत असतात काय काय झालं ते वर्गामध्ये एकदा वर्गामध्ये अशा हुशार मुलांच्या वर्गामध्ये गुरुजींनी विचारलं सांगा हत्ती आणि माशी याच्यामध्ये फरक काय आणि साम्य काय मुलांनी पुढच्या मा बाकारच्या मुलांनी उत्तर दिले की हत्तीचे पाय मोठे असतात माशी उडते हत्ती उडत नाही हत्तीला दात असतात हत्तीचे कान मोठे असतात माशीला पंख असतात अनेक उत्तरं सांगून झाली पण मास्तरांचं काही समाधान नाही मास्तरांनी ना शेवटच्या बाकार असलेल्या हुशार मुलाला उभं केलं म्हटलं सांग रे हत्ती आणि माशी याच्यामध्ये फरक काय पोरग नाईलाजाने उभा राहिला बरं का नाईलाजानेच उभा राहिला तो हा सांग हत्ती आणि माशी याच्यामध्ये फरक काय तो पोरगा म्हणाला मास्तर माशी हत्तीवर बसू शकतो हत्ती माशीवर बसू शकत नाही मुलं वेगळा विचार करत असतात मुलं वेगळा विचार करत असतात आपण जस जसं मोठे व्हायला लागतो ना तसं आपण विचार जो आहे तो आपला काहीतरी त्याला बंदिस्त करत राहतो आमच्या शेजारचा एक मुलगा आहे अतिशय सुखी कुटुंब नवरा बायको आणि लहान मुलगा, मुलगा। नहीं, नहीं। की ती सात आठ वर्षाचा मुलगा घरामध्ये इतकी शांतता काही भांडण नाही म्हणजे वाद नाही काही नाही म्हणजे इतकं की म्हणजे हेवा करावा इतकं सुखी कुटुंब एक दिवस त्यांच्या घरातनं रडण्याचा आवाज ऐकू आला मुलाचा म्हटलं मुलगा मुला रडतो काय झालं का कधी म्हणजे आईवडील मुलाला न मारणारे काय झालं काय तर शेजारी म्हटलं तर आपल्याला साहजिक वाटतं ना की विचारलं पाहिजे काय झालं काय लागलं काय झालं खरचटलं वगैरे तर मी गेलो शेजारी म्हटलं का हो काय झालं काय रडायला काय झालं त्याला अहो नाही काय सांगू तुम्हाला म्हणे वर्गात विचारलं की कोण होणार तर हा म्हणाल मी चोर होणार चोर होणार वयाच्या सातव्या वर्षी मी त्या मुलाला जवळ घेतलं म्हटलं काय रे असं का सांगितलंस तू की चोर होणार म्हणून तो काका चोर हा नेहमी पोलिसाच्या पुढे असतो म्हणून मुलं वेगळा विचार करत असतात माझं शिक्षण आमच्या गावाला झालं बरं का, का। आमच्या गावाला अशी शाळाभरायची रानात आंब्याची पणसाची झाडं असायची आणि तू मला सांगतोय एकेका टायमाला मास्तर दोन दोन वर्ग घ्यायचे बरं का अरे बाहेर काय बघतोस वर्गाच्या असं मास्तर कधीच म्हणले नाही कारण कुठं मी बघितलं तरी वर्गाच्या बाहेर बघितल्यासारखं होतं मास्तरांचं मला अजून आठवतं दुसरीतलं माझं दुसरं वर्ष होतं पहिल्यापासून नाही पहिलीपासून आपला पाया भक्कम पाहिजे याच्यावरती माझा विश्वास दुसरीतलं दुसरं वर्ष तो मास्तर मराठी शिकवत होते मास्तर म्हणले हे बघा पोरानं काही झालं तरी कुत्र्या शेपूट वाकडं ते वाकडंच अगदी नळीत घातलं तरीसुद्धा आता मास्तर सांगतात नाही विश्वास ठेवायचा पण तुम्हाला सांगतो आमच्या वर्गातली पोरं लई लंबरी होती बरं का एक पोरगं उभं राहिलं म्हणाला मास्तर बघायचं का मास्तर म्हणा काय नाही तुम्ही म्हणले ना कुत्र्याचे कुत्रेशेपुढ वाकड ते वाकडचा कधी नळीत तरी सुद्धा मास्तर मध्ये मा नळी कुठं आहे पुरात लफ्तर नळी काढून दिली तो आता जैन पाईपमध्ये कामाला आहे नाही नाही म्हणजे कुत कुत्र्याचा प्रॉब्लेमच नव्हता बरं का आमच्या शाळेमध्ये म्हणजे शाळेत तर बऱ्याच जण कुत्री नस म्हणजे विद्यार्थी नसायचे पण कुत्री असायची मग तो सायन्सचा त्रास असतो का नाही प्रयोगाचा साहित्य एक शेपूट असलेला कुत्रा आणि एक नळी कृती कुत्र्याचं शेपूट घ्यावं आणि ते नळीत घालावं आणि दहा मिनटानंतर तुम्हाला सांगतो ते शेपूट बाहेर काढलं आणि तुम्हाला सांगतो एकदम सरळ हो ऐदा मास्तरांची फैजी ती लय आनंद झाला आम्हाला आम्ही बघायला लागलो मास्तरांकडे तर मास्तर आमचे मास्तर लय हुशार मास्तर म्हणाले हे कुत्रं नाहीच त्यामुळे नमस्कार आणि सुस्वागतम अनिलने डायरेक्ट विनोद सांगायलाच सुरुवात केली हास्यमुद्रा या कार्यक्रमामध्ये पण हसणं हा माणसाचा गुणधर्म आहे म्हणजे कुठल्याही प्राण्याला किंवा पक्षाला आपण कधी हसताना बघितलं आहे कावळा हसतो आहे चिमणी हसते असं आपण कधी बघितलं नाही आहे म्हणजे आपण त्यांना जिवंत प्राणी म्हणतो पण माणसाला जी देवाने काही देणग्या दिल्या आहेत त्यातली एक महत्त्वाची देणगी म्हणजे हसणं आहे आता हसण्याची किंवा माणसाची नेमकी व्याख्या काय असं बऱ्याच वेळा विचारलं जातं माणूस म्हणजे नेमकं काय तर कोणीतरी म्हणालं म्हणजे फ्रॉइड आहे प्लेटो आहे डार्विननी काही सिद्धांत मांडलेले आहेत आपल्या अगदी भरतमुनी सुद्धा विनोदावर काही लिहिलेलं आहे आपल्याकडे नंतर खूपसे समीक्षक आले त्यांनीसुद्धा विनोदावर लिहिलेलं आहे विनोद आणि माणसाच्या व्याख्या बऱ्याच जणांनी केल्यात तर डार्विन असं म्हणतो की नाही माणूस म्हणजे ना लबाड लबाड असतो ना तो माणूस त्यावर त्यांना दुसरा माणूस म्हणाला की नाही कोल्हा पण लबाड असतो मला अरे हो क्रूर असतो ना क्रूर तो माणूस सॉरी सिंह सॉरी क्रूर असतो ना तो माणूस ते म्हणाले नाही क्रूर तर सिंहसुद्धा असतो दोन पायाचा असतो ना तो माणूस तो म्हणाला नाही कोंबडी किंवा कोंबडा पण दोन पायाचा असतो बाकी सगळ्या प्राण्यांना चार पाय असतात त्यामुळे दोन पायाचा म्हणजे माणूस ही व्याख्या होऊ शकत नाही जो बोलतो ना टिवटिव करतो ना तो माणूस असं पण नाही पोपट पण बोलतो मग माणसाची व्याख्या काय तर हसतो ना तो माणूस दुसरा कुठलाही प्राणी आपल्याला हसताना दिसणार नाही आणि आपल्याला देवाने ही जी हसण्याची देणगी दिली आहे ती मला वाटतं आपण आपल्या आता रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये विसरत चाललो आहे खरं तर हसण्याचे असंख्य फायदे सांगितलेले आहेत म्हणजे रोज भरपूर हसावं आज आपण बघतो की हास्य क्लब निघालेत कृत्रिम हसण्यासाठी एकमेकांच्या समोर गोल करून उभे राहतात आणि जोराजोरात हसा हा हा ही उ करा कृत्रिम हसण्यापेक्षा आपण जर नॅचरली आपल्या आयुष्यामध्येच घडणाऱ्या प्रसंगाकडे अतिशय हलक्या फुलक्या वातावरणाने किंवा हलक्या फुलक्या स्वभावानी नाहीतरी ती घटना घडलेलीच आहे अजून तळतळाट करून उपयोग काय आहे तर त्या घटनेकडे जर आपण हलक्या फुलक्या अंगाने बघितलं किंवा ती आपण कशी सोडवू शकू पॉझिटिव्हली असा जर विचार केला तर मला वाटतं आपण आपल्या आयुष्यामध्ये हास्य निर्माण करू शकतो आणि दिवसभरात माणसा अर्धा तास तरी माणसाने हसलं पाहिजे असं म्हटलं जातं आता हास्यावर किंवा विनोदावर आपल्याकडे बऱ्याच जणांनी पुस्तकं लिहिलेली आहेत म्हणजे विनोद आणि हास्य हा जरी हास्य निर्मितीचा किंवा हसण्याचा विषय असला तरी तो गंभीररीत्या घेऊन बऱ्याच जणांनी विनोदावर सुद्धा लिहिलेलं आहे त्यात गोमा पवार म्हणून आपल्याकडे एक समीक्षक आहेत त्यांनी विनोदावर खूप लिहून ठेवले त्याने त्यात लिहिलंय की हसण्याचे फायदे काय काय आहेत म्हणजे आपल्याला एक तर माहितीच आहे की हसलं की आपण प्रसन्न होतो वगैरे हसल्यावर विनोद ऐकल्यावर आपला वेळ जातो चांगला किंवा आपला स्ट्रेस निघून जातो पण आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हसण्याचे बरेचसे फायदे आहेत म्हणजे अगदी तांत्रिकदृष्ट्या सांगायचं तर जेव्हा आपण हसतो तेव्हा आपले ह्या नलिका मग फुप्फुसं प्रसरण पावतात त्यामुळे फुफ्फुसांमध्ये अजून एक शक्ती येते जी आपल्याला कोविडमध्ये लागत होती अशी शारीरिक कारणं तर आहेतच पण आपल्या श्रोत्याला किंवा वाचकाला हसवणं हा विनोदाचा हेतू आहे मनाला काही काळ आल्हाद देणं हा विनोदाचा हेतू आहे आपल्या चिंता काही काळ मिटायला लावणं हा सुद्धा विनोदाचा एक हेतू आहे किंवा पुन्हा लढण्याकरता आपलं मन ताजतवानं करणं हा सुद्धा एक विनोदाचा हेतू आहे किंवा युद्ध सुद्धा विनोदाचा म्हणजे एखादी संस्कृती चांगली संस्कृती असं केव्हा म्हटलं जातं माहिती आहे की जेव्हा त्या देशामध्ये विनोद घडतात किंवा हास्य निर्मिती होते फ्रान्सला यासाठी एक सुसंस्कृत देशमध्ये म्हणून म्हणून गणलं जातं असं म्हणतात की तिथे एखाद्या श कैद्याला शिक्षा दिली असेल आणि तो जर कारागृहामध्ये विनोद करत असेल किंवा हलकंफुलकं वातावरण करत असेल तर त्याची शिक्षा कमी केली जाते फ्रान्समध्ये असं म्हटलं जातं तर फ्रान्सला एक सुसंस्कृत देश म्हणतात कारण तिकडे स्ट्रेस लाईफ कमी आहे माणसांचं विनोद हास्यविनोद हलकंफुलकं राहणं याला खूप विन महत्त्व दिलेलं आहे किंवा शिक्षणासाठी सुद्धा विनोदाचा वापर करा असं म्हटलेलं आहे दोन वि क्लासेसमध्ये वर्गांमध्ये दोन शिक्षक होते एक विनोदाचा वापर करून शिकवायचे हलक्या फुलक्या वातावरणात आणि एक खूप गंभीर चेहरा करून उभा चेहरा करून मुलांना शिकवायचे दोन्ही मुलांमध्ये जेव्हा परीक्षा घेतली गे गेली तेव्हा जे विनोदी वातावरणात आणि हलक्या फुलक्या वातावरणात मुलांना शिकवायचे त्या मुलांना जास्त मार्क पडले होते असं निरीक्षणातून दिसून आलेलं आहे त्यामुळे विनोदाचे किंवा हसण्याचे आपल्या आयुष्यामध्ये इतके खूप सारे फायदे अनेक संशोधकांनीसुद्धा लिहून ठेवलेले आहेत विनोदाचा थोडासा म्हणजे हा विनोद सांगेल आणि मी थोडंसं थिअरटिकल बोलीन विनोदाचा मराठीतला इतिहास जर आपण बघितला आता इथे कोणी एम ए विथ मराठी वगैरे केलं असेल त्यांना तो माहिती असेल आपल्याकडे मराठी भाषेला आपण चार भागांमध्ये विभागलं आहे म्हणजे प्राचीन मरा प्राचीन अर्वाचीन स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असे चार काळ आपण मराठीचे मानतो मराठी साहित्यातले त्यातला पहिला जो काळ आहे प्राचीन म्हणजे साधारण साडेआठशे आठशे वर्षापूर्वीचा प्राकृतनंतर जेव्हा मराठी आली तो त्यावेळेला मराठी साहित्यामध्ये अतिशय विनोद निर्मिती कमी होती फारच कमी होती म्हणजे तसंही मराठीमध्ये साहित्यामध्ये विनोद आणि किंवा विनोदी साहित्य खूप कमी लिहिलं गेलं आहे पण या प्राचीन काळामध्ये तर फारच कमी लिहिलं गेलं म्हणजे संत वाङ्मयामध्ये सुद्धा तुकारामांनी किंवा एकनाथांनी भारुणांमध्ये गवळणींमध्ये विनोदाचा वापर केला आहे पण ज्ञानेश्वरांनी सुद्धा हार्डली थोडंसं ज्ञानेश्वरीमध्ये थोडंसं विनोदी आलं असेल पण फार त्याचा विचार केला नाही चक्रधर स्वामीने मात्र म्हणजे ह्यांच्याही आधीचे आपण चक्रधर स्वामींना मानतो त्यांनी मात्र लीळाचरित्रामध्ये खूप विनोदी साहित्याचा सा वापर केलेला आहे विनोदाचा वापर करून अनेक उपमा उत्प्रेक्षा देऊन छोट्या छोट्या कथांमध्ये आपल्याला एखादं म्हणणं त्यांनी पटवून दिलेलं आहे म्हणजे आपण हत्तीची गोष्ट तर ऐकतोच सगळेजणं की एका अंधाला पट्टी बांधून हत्तीसमोर ठेवतात आणि तो जिथे हात लावेल त्याला वाटतं अरे हत्ती कसा आहे तो शेपटाला हात लावतो तो म्हणतो एका दोरीसारखा आहे दुसरा एक येतो तो म्हणतो जो कानाला हात लावतो सुपासारखा आहे म्हणजे प्रत्येक माणसाला जसं दिसतं तसं ती समोरची माणूस वाटत असतं तशा लेळा चरित्रामध्ये असंख्य कथा आहेत त्यातल्या बऱ्याच कथांमध्ये चक्रधर स्वामींनी विनोदाचा वापर केलेला आहे कारण तुकाराम महाराजांचं पण तेच म्हणणं होतं की आपण नुसतं तत्त्वज्ञान देऊन मी लोकांना सांगायला गेलो नव्हतं तर त्यांना ते पटणार नाही विनोदाचा वापर केला कुठेतरी उपहासाचा वापर केला तर मुला लोकांना ते पटू शकतं त्यांच्या गवळणींमध्ये किंवा भारुडांमध्ये अग अग विंचू चावला वगैरे किंवा न, न नंडेचं कार्टं फार बडबड करत आहे मु मुरडा होऊ दे तिला वगैरे असे काही त्यांनी गवळणी केलेल्या आहेत ना तर त्यात विनोदाचा वापर केला आहे ज्यातनं लोकांना सहज कळतं तुकाराम महाराजांची एक न भारूड आहे त्यात त्यांनी एक इतकं सुंदर वर्णन केलं आहे की एक पन्नास साठ वर्षाची महिला जिला पंढरपूरला यात्रेला जायची भयंकर इच्छा असते पण संसारात गुरफटल्यामुळे तिला कधीच पंढरपूरच्या वारीला जायला मिळत नाही मुलाचं लग्न होतं सून बिन घरात येते ती चांगलं करते म्हटल्यावर एका वर्षी ती विचार करते की जाऊया आपण ह्यावेळी पंढरपूरच्या वारीला जाऊया दरवर्षी त्यांच्या घरावरनच वाऱ्या जायच्या पण तिला काही जाता येत नसायचं तुकाराम महाराजांनी त्यांचं तिचं वर्णन इतकं सुंदर केलंय जाता जाता ती इतक्या सुनेला असंख्य सूचना करून जाते ए असं कर ते तसं कर भिक्षा मागायला आलं तर त्याला कमीच भिक्षा घाल सुपात मी काढूनच आहे स्वयंपाक असाच कर काटकसर कर भयंकर सूचना इतक्या वेळा बोलते शेवटी सून म्हणते सहज म्हणते सासूबाई जा तुम्ही मी सगळा व्यवस्थित संसार करीन त्या म्हणतात बरं बरं तू आता मला दिलेस ना आश्वासन जाते वारी बरोबर थोडी देवाच्या गावाच्याच वेशीपर्यंत जाते आणि तिला एकदम असं वाटतं सुनेने मला फुटवलं तर नाही ना जा तुम्ही मी सगळं व्यवस्थित संसार करेन हां नक्कीच हिच्या हातात घर मिळालं की आता ही काहीतरी करणार नको ती पंढरपूरची वारी माझं पंढरपूर माझ्या घरातच आहे आणि म्हणून ती पुन्हा उलटी घरी येते आणि तिला सांग सा सून म्हणतं अरे परत का आलात तुम्ही नाही माझं पंढरपूर माझ्या संसारातच आहे मी इथेच राहणार आहे आणि ती कथा तुकाराम महाराजांनी त्या भारुडामध्ये इतकी छान वर्णन करून विनोदी पद्धतीने सांगितली आहे की ती लोकांना जास्त पटकन पटते तर त्या काळामध्ये संतांनी थो थोडाफारच वापर केला कारण काय झालं विनोद किंवा हलकंफुलकं वातावरण केव्हा समाजामध्ये येतं जेव्हा समाजामध्ये सगळी शांतता असेल सगळं आलबेल असेल सगळीकडे समृद्धी असेल आपल्याकडे कायम त्या पाचशे वर्शांमध्ये सतत यमनांची आक्रमणं त्यानंतर ब्रिटिशांची आक्रमणं सतत घाबरलेला समाज लढाईची सारखी भीती असं असताना विनोद निर्मिती कुठून होणार जे समाजात दिसतं तेच साहित्यामध्ये उतरत असतं त्यामुळे विनोदाची निर्मिती फार कमी झाली त्यानंतर मग आपल्याकडे स्वातंत्र्यपूर्व काळाला म्हणजे अठराशे बत्तीसला जर ब्रिटिश आले असतील तर तेव्हापासून जवळजवळ एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत ब्रिटिशांनी म्हणजे अनावर्टी हे एक लेखक होते समीक्षक त्यांनी असं म्हणून ठेवलं आहे ब्रिटिशांनी आपल्याला ज्या अनेक देणग्या दिल्या त्यातल्या दोन देणग्या म्हणजे एक लोकशाही आणि एक विनोद कारण इंग्रजी साहित्यामध्ये विपुल वाङ्मय आहे विनोदाचं जेव्हा आपल्याकडे मुंबई युनिव्हर्सिटी मला वाटतं अठराशे अठ्ठावन्नाला स्थापन झाली आणि ब्रिटिशांनी दिलेला अभ्यासक्रम आपल्याकडे रुजू झाला आणि आपल्याला सगळ्या लोकांना इंग्ल इंग्रजी साहित्य वाचायला मिळालं त्यानंतरच आपल्याकडे लोकांच्या लक्षात आलं की अरे अशा प्रकारचं विनोदी साहित्य पण लिहिता येऊ शकतं आणि मग आपल्याकडे स्वातंत्र्योत्तर काळातले किंवा त्याच एकोणीसशे बत्तीसपासूनचे पहिले आद्य विनोदी लेखक म्हणता येतील ते म्हणजेच कृष्ण कोल्हटकर ज्यांनी पहिलं सुदाम्याचे पोहे हे पुस्तक लिहिलं आता ते फार लायब्रऱ्यांमध्ये सुद्धा कमी मिळतं पिवळी पानं झालेलं असं एवढंसं पुस्तक मुद्दाम मी आणलेलं त्यामध्ये लिहिलेल्या छोट्या छोट्या ज्या कथा आहेत त्या आजही समाजाला लागू पडतात म्हणजे त्याने उपासावर खूप उपहासात्मक लिहिलेलं आहे एकादशी दुप्पट खाशी कसे आपण करतो मारुतीच्या पूजेवरनं लिहिलेलं आहे किंवा भटजी कशी लोकांची फसवणूक करतात ह्यावरनं लि विनोद केलेले आहेत ते आजही आपल्या समाजाला लागू आहेत श्रीपादकृष्ण कोल्हटकरांनंतर चिवी जोशी हे खूप महत्त्वाचं नाव आपल्याकडे विनोदी साहित्यामध्ये येतं त्यांनी चिमणराव गुंड्या भाऊ तर लिहिलाच ते सुद्धा मध्यमवर्गीय विनोदाकडे आपण कसे वळलो कारण ब्रिटिशांचाच प्रभाव म्हणजे असं म्हटलं जातं की आधी संत साहित्यसुद्धा आपल्याकडे अशा प्रकारचं सा मध्यमवर्गीय साहित्य किंवा कथा कादंबरी हे लेख लेखन आपल्याकडे मराठीमध्ये झालेलंच नव्हतं तोपर्यंत हे सगळं नंतरच आलेलं आहे अठराशे पन्नास नंतर अठराशे बत्तीस तेहतीस असेल साधारण नंतर तर हे कसं आलं ह्याला याच्यावर सुद्धा ब्रिटिशांचाच पगडा आहे आणि दुसरा महत्त्वाचा पगडा असा मानला जातो महात्मा गांधीजींचा कारण महात्मा गांधींनी इंग्रजांवर नुसती टीका किंवा हिंसात्मक लढा न देता अहिंसा प्रेम सत्य भावनाप्रधान सामोपचाराने घ्या असं जे एक आपल्याकडे आणलं त्यामुळे आपोआप लेखक वर्गसुद्धा थोडासा मध्यम वर्गाकडे किंवा शिक्षणाकडे विनोद करण्यासाठी वळला आणि त्यातूनच चिवी जोशांनी मध्यम वर्गाचे चिमणराव गुंड्या भाऊ काय आहे घरात घडणारे चाळीत घडणारे मुंबईतल्या असे विनोद त्यामध्ये आहेत पण ते खरंच इतके सुंदर आहेत की आजही आपण म दूरदर्शनवर आमच्या चिमणराव गुंड्याभाऊ ही मालिका बघितली तरी आपल्याला हसायला येतं तर त्यांनी तो थोडासा मध्यम वर्गामध्ये आपल्या मराठी साहित्यामध्ये हा विनोद चिवी जोशाने आणला त्यानंतर गडकऱ्याने सुद्धा थोडंसं लिहिलं पण आयुष्य खूप कमी मिळालं त्यांनी साडेपाच नाटकं लिहिली एक नाटकसुद्धा त्यांचं अर्धवट राहिलं कदाचित ते चा जास्त राहिले असते तर आपल्याला खूप चांगलं साहित्य वाचायला मिळालं असतं विनोदीसुद्धा आणि नाटकांमध्ये सुद्धा असं म्हटलं जातं त्यानंतर जयवंत दळवी आले थणठणपाळ या नावाने त्यांनी खूप विनोदी जशा गंभीर नाटकं लिहिली त्यांनी नाती गोतीसारखी तसंच विनोदीसुद्धा तितकंच चांगलं जयवंत दळवीने लिहिलेलं आहे पण तरीसुद्धा जर एकूणच बघितलं तर गंभीर साहित्य हे जास्तच लिहिलं गेलं विनोदी साहित्यापेक्षा आजही आपण बघतो ना की साहित्य अकादमी पुरस्कार असेल किंवा ज्ञानपीठ पुरस्कार असेल साहित्यातले जे सर्वोच्च पुरस्कार दिले जातात ते कधीही विनोदी लेखकाला मिळालेले आपण बघितले नसतील विनोदाला कायमच आपल्याकडे थोडीशी हेटाळणी मिळे मिळत गेली आहे किंवा विनोदी लेखक म्हणजे काय हां काहीतरी विनोद सांगतो चार पाच आणि लिहितो आपलं काहीतरी असं मानलं गेलं आहे पण खरी प्रतिष्ठा मराठी साहित्यामध्ये विनोदाला पु ल देशपांड्यांमुळे आणि आचार्य अत्र्यांमुळे मिळाली अत्र्यांनी पहिल्यांदा नाटकं लिहिली विनोदी तीसुद्धा सगळ्या समाजातल्या वैगुण्यावरच फटकारे मारले लग्नाची बेडी असेल बायकांच्या मागणं धावणारे पुरुष किंवा तो मी नव्हेच सारखा एकच पुरुष सात सात बायकांशी लग्न करून त्यांची फसवणूक कशी करतो ह्यासुद्धा त्यांनी विनोद निर्मिती करून ही सगळी सामा समाजामध्ये जे घडत होते त्या काळात त्या सगळ्यावर फटकारे मारण्याचं विनोदानी काम केलं आणि अर्थातच तो विनोद त्यांनी फक्त तेवढ्यासाठी नाही तर राजकारणात समाजकारणात सुद्धा वापरला संयुक्त महाराष्ट्रासारख्या चळवळीत दमदार अशी भाषणं विनोदाचा वापर करून देणारे भलं मोठं एकशे पंधरा किलोचं व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य यात्रांना आपल्याला मानता येईल आणि मुंबईत जेव्हा आम्ही राहतो आणि आता मुंबईत आपण बघतोय की सव्वीस टक्के पण मराठी माणसं राहिलेली नाही आहेत आपण म्हणतो मुंबई मुंबई पण आज अशी अवस्था आहे की सव्वीस टक्केसुद्धा मराठी टक्का राहिला नाही आहे ती मुंबई संयुक्त महाराष्ट्रामुळे मुंब महाराष्ट्रामध्ये केवळ अत्रे एस एम जोशी यांच्या ह्यासारख्या माणसांमुळेच आली आणि त्याला खरोखर पन्नास टक्क्याहून अधिक अत्रे जबाबदार असतील कारण अशी फरडेदार भाषणं करायचे आणि विनोदाचा वापर करायचे की लोकांच्या मनात ते उतरायचं तर आचार्य अत्र्यांनी ह्या विनोदाला आपल्या मराठी साहित्यामध्ये खूप चांगलं स्थान मिळवून दिलं नाटकाच्या रूपाने विडंबन हा प्रकार म्हणजे तेलंग या माणसाने पहिल्यांदा विडंबन जरी केलं असलं तरी विडंबन साहित्य जास्त खुलवण्याचं खूप वापरण्याचं त्यांनी फक्त संगीत शाकुंतलचं विडंबन केलं होतं तेलंग यांनी पण अत्र्यांनी प्रचंड विनो मला वाटतं झेंडूची फुले आणि जो तीन चार पुस्तकं विडंबनात्मक काव्याची आचार्य अत्र्यांनी लिहिलेली आहेत आणि विडंबन हा एक मोठा साहित्य प्रकार विनोदी आचार्य अत्र्यांनी आपल्या विनोदी साहित्यामध्ये आणला कारण विनो मी विनोदाई साहित्यावर का बोलते कारण विनोदी साहित्य मग ते लेखन असेल नाटक असेल कविता असतील कवितासुद्धा खूप कमी लिहिल्या गेल्या आपल्याकडे म्हणजे सध्या आता नायगावकर आहेत किंवा महेश केळूसकर आहेत रामदास फुटाणे आहेत असे काही जणं पण अत्र्याने जे विडंबन केलं त्यानंतर काव्यामध्ये सुद्धा बरीच गॅप गेलेली आहे आणि हे आताचे काहीजणं विनोदी कविता करायला लागलेत हे मी मुद्दामून का सांगितलं कारण साहित्यातूनच विनोद निर्मिती होते आणि आपण सगळे विनोद वाचनातूनच आणतो ना नाहीतर आपण तो आणणार कुठून कथा आहेत कविता आहेत नाटक आहे याच्यातूनच तो विनोद आपल्याकडे पुढे पुढे आला आहे पण सध्या मात्र आपल्याकडे ले विनोदी लेखन बरंच घडतं आहे विनोदी साहित्यिकांचा आत्ताच बऱ्यापैकी शिवानी यांनी आढावा घेतला आहे पु ल देशपांडे यांनी अनेक त्यांच्या कोट्या आपल्याला सर्वांना माहिती आहेत पु ल देशपांडे एकदा नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष होते आणि त्यावेळेला ते संमेलन जे व्हायचं होतं ते गोव्याला व्हायचं होतं आणि गोव्याला पुलांच्या पुतळण्याचा एक मित्र होता त्याचा कॅटरिंगचा व्यवसाय होता तो मला ज्यावेळेला भाई म्हणजे पु ल देशपांडे गोव्याला येणार आहेत त्यावेळेला अशी इच्छा की त्यांनी माझ्याकडे जेवायला यावं किंवा माझं त्यांचा जो जेवणाचा आहे तो, तो मी मला देता यायला पाहिजे त्या पुलांचा पुतळण्यानी आपल्या काकांशी म्हणजे पुलांशी त्यांनी सांगितलं की माझ्या मित्राची इच्छा आहे की त्याच्याकडचं आपण जेवण घ्यावं त्या पुलांना काहीच हरकत नाही आणि म्हणून पहिल्या दिवशी त्या पुलंच्या ना पुतण्याच्या मित्रांनी त्यांच्यासाठी नाचणीच्या सत्वाचं एक काही पदार्थ करून आणला आणि पुलांना तो खूप आवडला पुलाने लगेच दाद दिली वा छान झाला आहे दर दुसऱ्या दिवशीसुद्धा चांगलं झालं म्हटल्यानंतर त्याने नाचणीच्या सत्वाची दुसरी एक डिश करून आणली पुलांना तीही डिश आवडली पुलं म्हणाले वा छान झाले आणि तिसऱ्या दिवशी ज्या वेळेला त्यांनी नाचणीच्या सत्वाची तिसरी डिश दिली त्यावेळेला पुलं आपल्या पुतण्याला म्हणाले की तुझा मित्र माझी सत्वपरीक्षाच घेतो आहे पुलंचं एक विनोदाची एक वेगळीच आपल्याला कल्पना आहे अतिशय कोट्या करणामध्ये हुशार पुलंद पुण्याला राहत होते परंतु त्यांचा अनेक पत्रव्यवहार त्याचा पत्रव्यवहार व्हायचा पाच अजमल रस्ता विलेपारले पूर्व ह्या पत्त्यावरती कारण पूर्वी पुलं तिथे राहत होते आणि पूर्वी मग पुलं ज्या वेळेला पारला येत हो असत ते त्यांचा जी काही पत्र आलेले असत त्यांना उत्तरं द्यायला बसत आणि एक पत्र आलं होतं का गुजराती माणसाचं एका भरत शहा नावाच्या एका गुजराती माणसाचं जो पुलंचा चाहता होता पुलंची अनेक पुस्तकं त्यांनी वाचली होती आणि त्यांनी पुलांना पत्र लिहिलं होतं की मला तुमचं तुझं आहे तुझं पाशी हे नाटक मा गुजरातीमध्ये भाषांतर करण्याची परवानगी हवी आहे तर परवानगी असं न लिहिता परवानगी हवी आहे असं लिहिलं होतं ते पत्र ज्या वेळेला पुलांच्या हातात पडलं त्या पुलानी त्या भरत शहाला पत्र लिहायला घेतलं आणि लिहिलं की श्री भरीत शहा आणि पुढे लिहायला सुरुवात केली पुलांच्या छोट्या छोट्या -चु गोष्टी आहेत एकदा पुलं आणि पुलांचा एक मित्र पुण्याला त्यांच्या एका कॉमन मित्राकडे गेले सकाळची वेळ होती तो मित्र घरात नव्हता त्यावेळेला फोन मोबाईल वगैरे एवढे नव्हते आणि पुलंचा मित्र घरात नव्हता त्या मु मित्राची मुलगी घरात होती ती साधारण एक पंधरा सोळा वर्षाची मुलगी होती तिला माहिती होतं पुलं किती श्रेष्ठ आहेत साहित्यकार आहेत कल्पना होती आणि ती म्हणा थांबा ना मी चहा कॉफी काहीतरी करते काय करू चहा कॉफी काय करू तुम्हाला नाही खरंच काही नको काही नको तिला नाही काहीतरी तुम्हाला घ्यावंच लागेल बाबांना कळलं तर मला बाबा ओरडतील आणि त्या मुलीचा आग्रह बघून पुलांना एक काम कर तू चहा कॉफी करण्याच्या भानगडीत पडू नकोस थोडंसं दूध दे कपभर त्या मुलींना दूध गरम करून दिलं आणि पुलांना दिलं पुलांना आणि पुलांच्या मित्राला दिलं आणि पुलांना कितपत ते गरम असेल याची काही अंदाज न आला आला नाही आणि त्यांनी तोंडाला कप लावल्यानंतर त्यांचं जी भाजली तोंड भाजलं पुलं त्या मुलीला काहीच म्हणाले नाहीत <coughs> त्यांच्या घरातून बाहेर पडताना आपल्या मित्राला म्हणाले खरंच पहिल्या भेटीत चटका लावून गेली पोर <laughs> माणिक वर्मा माणिक वर्मांचं लग्न ठरलं त्यांचं माहेरचं नाव माणिक दादरकर होतं आपल्याला माहिती असेल आणि पुलांना कोणीतरी सांगायला गेलं की अरे आपल्या माणिक दादरकरांचं लग्न ठरलं पुलं म्हणाले हो कावा कोण आहे मुलगा नवरा मुलगा नवऱ्या मुलाचं नाव काय तर ते म्हणाले की वर्मा म्हणून आहे कोणीतरी पटकन पुलं म्हणाले अरे वा वर्मावरच बोट ठेवलं की म्हणजे हजर जबाबीपणा हा जो विनोदाला लागणारा गुण आहे एकदा त्यांचं नाटक होतं सुंदर मी होणार नाटक तुफान चाललं साडेचारशे पाचशे प्रयोग झाले मराठीत म्हणून एक हिंदीतला प्रोड्युसर त्यांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला की मला या नाटकावर पिक्चर काढायचा आहे परवानगी हवी झालं कॉन्ट्रॅक्ट वगैरे झालं पिक्चर्स आला पिक्चरचं नाव होतं कल आज ऑर कल हिंदी सिनेमा होता तो लागला पु ल देशपांडे स्वतः आपल्याला माहिती असेल गुळाचा गणपती सुद्धा स्वतःचा म्हणजे ते तर त्यात निर्माते दिग्दर्शक संगीत दिग्दर्शक कलाकार सगळे होते तरी आपलंच सिनेमा बघायला तिकीट कडून गेलेले तसं ते तिकीट कडून गेले कल आज ऑर कल बघायला थिएटरमध्ये तीन का चारच माणसं होती पुलंंना कोणीतरी खोचकपणे विचारलं अहो पुलं सुंदर मी होणार एवढं चाललं हाय सिनेमा का नाही चालत आहे ते मला सिनेमाचं नाव काय आहे कल आज ऑर कल तो तीनच दिवस चालणार म्हणजे स्वतःचा पराभव पण विनोदी पद्धतीने ॲक्सेप्ट करण्याची म्हणजे ल नेहमी म्हणायचं की जो स्वतःवर विनोद करू शकतो ना ते खरे विनोद असतात कारण तो स्वतःला ॲक्सेप्ट करतो आपल्या चुका तो विनोदी पद्धतीने स्वतःला ॲक्सेप्ट करतो पुलंची नाद नेहा देशपांडे म्हणजे जैंत देशपांडेची मुलगी ती लहान होती आणि साहजिक ज्या वेळेला भाई आजोबा येत असत त्यावेळेला तिला वाटतं किती बोलावं आणि किती राही आणि ती एक दिवस म्हणाली भाई आजोबा तुम्हाला कोळं घालू का ते मला सांग ना म्हणे पूर्वीच्या काळी कोणता असा गड होता की जो आता आहे पण पूर्वी नव्हता असा गड कोणता तर पुलं म्हणाली नाही ग नाही आठवत नाही कळत मला सांग ना उत्तर तर ती म्हणाली कलिंगड <laughs> पुलं हसले पुलं म्हणाले अरे वा छान मी तुला आता विचारतो पूर्वीच्या काळी कधीच नव्हता पण आता खूप ठिकाणी त्या गडाचं नाव ऐकता येतं असा कोणता गड आहे सांग ती म्हणाली नाही मला नाही माहिती भानगड म्हणाले <laughs> पु ल देशपांडेंचे अनेक किस्से आहेत एक अतिशय वेगळा किस्सा आपल्याला सर्वांना सांगतो कोणत्याही वयामध्ये तरुण वयामध्ये अधिक सौंदर्याचं आकर्षण कुणाला नसतं सर्वच पुरुषांना सौंदर्याचं आकर्षण आहे संजीवनी मराठी नावाच्या कवित्री होत्या कवी त्या खूप छान कविता लिहायच्या त्या दिसायला अतिशय सुंदर होत्या देखण्या होत्या आणि पुलं समकालीन त्यांच्याबरोबर जे वयाचे पुण्याला शिकत होते पुलं बरोबरचे मित्र म्हणजे वसंत सबनीस शरद तळवळकर वगैरे असे बरोबरचे मित्र आणि साहजिकच त्या वयामध्ये आपण लक्षात आपल्या लक्षात येईल लक्षा की आकर्षण असतंच आपल्या बरोबरच्या मुलींचं आणि संजीवनी मराठे खूप दिसायला चांगले आणि कविता वगैरे करायच्या आणि सगळ्यांचं चालायचं की ही कुणाच्या नशीबी असणार एवढी सुंदर त्या पुलांनी एका ओळीमध्ये कविता केली होती की देशास देतं आले देशास देत आले संजीवनी मराठे <laughs> देशास देत आले संजीवनी मराठे आम्हा कोण देई संजीवनी मराठे कधी <laughs> राम गणेश गडकरांचा विषय निघाला बाळकराम या नावानं त्यांनी विनोदी लेखन अन खूप केलं आहे खूप सुंदर लिहिलेलं आहे आणि त्यांचेच एक बंधू होते ते एक दिवस सकाळी सकाळी आले आणि म्हणाले की अरे आज माझ्या डोक्याखाली विंचू सापडला लगेच दुसऱ्या क्षणाला राम गणेश गडकरी म्हणाले हा ते दगडाखाली सापडतातच म्हणाले आचार्य <laughs> अत्र्यांविषयी आपल्याला अनेक त्यांचे विनोद माहिती आहेत मी वेगळे सांगण्याची गरज नाही अत्र्यांच्याबद्दल एक वेगळा किस्सा ऐकला होता तो मला आवर्जून सांगायला हवा की एकदा अत्रे असेच मॉर्निंग वॉकला बाहेर पडले होते आणि त्यावेळेला एक त्यांचा चाहता समोरून आला एक तर आत्रेचं व्यक्तिमत्व असं भारलेलं होतं की कोणी ओळखील असं चेहरा होता एक वर्स पर्सनॅलिटी होती या गृहस्थाने चांगलं की आपण आत्रे ना तेव्हा आत्रेच्या मनात काय कोणा टक्के पण आत्रे म्हणाले नाही 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 मी आत्रे नाही हां तसा दिसतो झालं असं आत्रे म्हणाले आणि असं म्हणाले आणि तो तो असं म्हटल्यानंतर माणूस तो जायला मा लागला तर त्यांनी आत्रेने थांबवलं का तुम्ही त्यांचे चाहते आहात की चाहते वगैरे आहात की काय तेव्हा तो माणूस म्हणाला नाही नाही चाहतावर काय नाही असं दिसतो झालं म्हणाले आणि विनोदाची जी काही कला आहे किंवा जे एक गुण आहे तो कुणाकडे असेल सांगता येत नाही आमच्या पार्ल्याचे आपल्या सर्वांना माहिती असलेले विशेष करून ज्यांनी दादा कोणकेला आवाज दिला असे जयवंत कुलकर्णी त्यांचा एक वेगळा सेन्स ऑफ ह्युमर होता त्यांच्याकडे वेगळी एक विनोदाची जाण होती एक दिवस मी पार्ल्यातल्या एका कार्यक्रमाला त्यांच्याबरोबर होतो आणि मला वाटतं यशवंत देव होते स्टेजवरती संगीतकार वगैरे आणि अनेक जण त्यांच्याकडे ऑटोग्राफ वगैरे घेत होते देवांकडे एक जण होता तो त्यांनी जेवण कुलकर्णीची ऑटोग्राफ घेतली आणि उभा राहिला तर जेवंत कुलकर्णी म्हणाले यांची पण घे ना यशवंत देवांची पण घे ना ऑटोग्राफ तर तो म मुलगा म्हणाला नाही मी मागे घेतली त्यांची त्या जेवण कुलकर्णी लगेच म्हणाले पण आता की आता अक्षर सुधारलं आहे त्यांचं मगाशी यांनी गावाचे विनोद सांगितले ते माझ्या अर्धवट राहिले पुण्याचे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करतो आ, हशा टाळ्या मिळाल्या की बरं वाटतं आज तुम्ही पण हसताय बरं वाटतंय की चला काहीतरी बरं बोलतोय आपण मुंबईत मात्र बघा पारलेला पाहिजे तिथे टाळ्या मिळतात ठाण्यात पाहिजे तिथे टाळ्या मिळतात पण पुण्यात हशा आणि टाळ्या मिळणं हे खरंच कलाकारांना भाग्याचं लक्षण आहे म्हणजे पुण्यात शंभर टक्के साक्षरता आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचार करून केली जाते म्हणजे एखादा विनोदी कार्यक्रम जरी चाललेला असला तरी आता मी हसू का किंवा आता मी टाळ्या वाजवू का पर्यंत हसण्याची आणि टाळ्या वाजवण्याची वेळ निघून गेलेली असते आणि म्हणसं घरी गेल्यावर एकमेकांशी बोलताना हे सॉलिड बोलत होता तो करून हसतात अरे मग तिथे हसा ना काय प्रॉब्लेम आहे हसलात तर पण नाही तिथे गंभीर चेहरे करून बसणार तर तसंच डोंबिवलीला एकदा कार्यक्रम होता आम्ही गाण्याचा कार्यक्रम करत होतो व्यवस्थित थेटर वगैरे पडदा उघडला मी म्हटलं नमस्कार टाळ्या वाजल्या सुस्वागतम टाळ्या वाजल्या म्हटलं बापरे काय विनोदी दिसतो की काय पण नुसतं नमस्कार सुस्वागतम म्हटल्यावर टाळ्या म्हणून मग गाणं सुरू झाल्यावर हळूच आयोजकांना विचारलं की काही प्रॉब्लेम आहे का म्हणजे नुसतं नमस्कार म्हटल्यावर टाळ्या आल्या मला जाऊ देऊ लक्ष देऊ नका डोंबिवलीत डास खूप आहेत त्यामुळे कुठच्या कारणाने टाळ्या अशा मिळतील सांगतायचं नाही आता यांनी गिरगावातलं एक उदाहरण दिलं गिरगावामध्ये काय मला ना मी लहान ज्या होतो ना तेव्हा आईवडी मला सारखे ओळखायचं तू मध्ये मध्ये बोलू नकोस पण गंमत सांगतो तुम्हाला तो माझा दुर्गुण आहे तो खूप फायदा झाला आहे आता मी मध्येमध्ये बोलतो म्हणून मला निवेदनाला बोलावतात गाण्याच्या कार्यक्रमाला का <laughs> मध्येमध्ये बोलायला कोणीतरी लागतंच आता गाता येत नाही त्यामुळे मध्येमध्ये बोलून घेतो आणि इतकं तुम्हाला गिंमत सांगतो गंमत सांगतो मध्ये बोलण्याचे फायदे गिरगाव कार्यक्रम होता आणि खूप चांगले गाणारे गायिका गायक वगैरे छान होते आणि गाण्याचं सगळं निवेदन वगैरे सगळं चाललं होतं तर काय असतं की ज्यावेळेस तालाची वगैरे गाणी असतात तेव्हा आपण सहज अशी मांडी हलवतो सहज नाही का सहज होतं ते सहज प्रतिक्षित क्रिया असल्यासारखं होतं आणि अशी मी तालाची जी काही ग गाणी होती त्यावेळेला मांडी हलवत होतो ते एका गाण्याच्या नंतर एक नवारी साडीतल्या बाई माझ्याजवळ आल्या मी बाजूलाच बसलो होतो स्टेजच्या त्यांच्या कडेवरती लहान मूल होतं त्यांनी मला एक चिठी दिली आणि त्या चिठीमध्ये लिहिलं होतं मला वाटलं अगोदर एखादी गाण्याची काही फरमाईश वगैरे असेल पण लिहिलं होतं की, की तुम्ही एवी तेवी मांडी हलवतच आहात एवी तेवी तुम्ही मांडी हलवतच आहात तर माझ्या नातीला काय घेत नाही गिर गी, गिरगावात आणि दादरला खरंच खूप किस्से घडतात कारण गिरगाव दादर ह्या भागामध्ये चाळींमध्ये आजकाल मराठी माणूस टिकलेला आहे आणि तिकडे शंभर शंभर वर्ष जुन्या गणपतीची परंपरा अजूनही चालू आहे आणि असे कार्यक्रम हल्ली की गणपतीतच फक्त होतात गणेशोत्सवात तर गिरगावात तर, तर आम्ही प्रत्येक चाळीतजवळ जो कार्यक्रम केला असेल गिरगावातल्या लोकांच्या गमती म्हणजे आता गिरगावात जो सगळी म्हातारी माणसं राहिली आहेत सगळी पूर्वी कसं होतं चाळ संस्कृतीत दोन खोल्यांची जागा प्रत्येकाला दोन दोन चार चार मुलं संसार वाढले की ही सगळी माणसं आता डोंबिवली ठाणा विरार अशी राहायला गेले आहेत आणि म्हातारी कोतारी माणसं गिरगाव दादर भागातल्या चाळींमध्ये उरलेली आहेत तर त्यामुळे प्रेक्षकात असे सगळे वयस्कर म्हातारा वर्गच बऱ्याच वेळा असायचा तर एकदा असंच गाण्याचा कार्यक्रम चालू होता आणि आमचा गायक तरुण छान गायक गायिका आपल्या तरुण असतात मस्त गाणं गात होता आणि गिरगावातल्या लोकांना चिठ्ठ्या पाठवायची भयंकर सवय हा म्हणाला तसं तर एक चिठ्ठी आली मला वाटलं गाण्याची फरमाईश असेल तर आजीने लिहिलेलं होतं हा मुलगा लग्नाचा आहे का माझी भाची लग्नाची आहे एक नाही? प्रसंग तुम्हाला सांगतो आणि माझी तुम्हाला सर्व हात जोडून विनंती आहे की तुम्ही बाहेर कुठे बोलू नका मी मला माहिती आहे मला आवाज चांगला नाही आपण गाऊ नये हे मला माहिती आहे पण कसं असतं की गाणं कोणी गायला लागलं की आपल्याला गावं असं वाटतं अशा कार्यक्रमामध्ये का मी निवेदनाला होतो मध्ये मध्ये बोलायचं माझं खरं काम होतं तर मी आयोजकांना विचारलं की मी एखादं गाणं म्हणू का ते म्हणाले म्हणा म्हणा म्हणजे ॲट युअर रिस्क अशा अर्थाने म्हणा तुम्हाला गंमत सांगतो गाणं म्हटलं आयुष्यात पहिल्यांदा आणि वन्स मोर वन्स मोर असं चारही आवाज आवाजो म्हटलं इतके वर्ष महाराष्ट्र एका चांगल्या गायकाला मुकला एवढे वर्ष मी गायलो का नाही वाईट वाटलं मला खूप म्हटलं आता पुढे तर वन्स मोर म्हटलं लगेच मी वन्स मोर घेतला पुन्हा वन्स मोर म्हटलं अहो बाकी गायक आहेत त्यांना गायला देऊ दे मला पुन्हा पुन्हा गायला नका सांगू तो नाही जोपर्यंत बरोबर गात नाही तोपर्यंत <laughs> असे खूप वाईट प्रसंग माझ्यावरती आलेले आहेत मी खरं म्हणजे घरीच गातो आमच्या घरीच गातो बाथरूममध्ये आमच्या बाथरूमची कडी गेलेली आहे त्यामुळे मी आहे हे सांगण्यासाठी गाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही खूप अनुभव येतात वेगवेगळे अनुभव येतात एकदा एक, एक कार्यक्रम ठरला होता आणि कसं असतं कार्यक्रम ठरला तारीख ठरली मानधन ठरलं की काही प्रॉब्लेम नाही मग जायचं आहे त्या दिवशी मी गेलो आणि नंतर जिथे उतरलो तिथे मला कळलं की आता मला नदी पार करून जायचं आहे कार्यक्रमासाठी मला पोहता येत नाही मला बुडता मात्र येतं म्हणजे मी बुडण्यामध्ये मी बघितलं आहे दोन तीन वेळा बुडलो आहे पण पोहता येत नाही आता करायचं काय त्यामुळे तिथे होडी आहे आणि ती होडी आहे ती तुम्हाला पलीकडच्या की तिराजकोट जिथे तुमचा कार्यक्रम आहे म्हटलं चला पण त्या त्या होडी चालवण्याला काय पैसेवर नाही 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 त्याला आम्ही गावकऱ्यांनी पैसे दिलेले आहेत तुम्ही पैसे द्यायचे आणि तुम्ही होडीत होळीत बसा तो तुम्हाला सोडेल तिकडे म्हटलं चला आणि मी त्या होडीत जाऊन बसणार एवढ्यात त्या एका गावकऱ्यांनी मला सांगितलं की हे बघा तो जरा येडा आहे बोलू नका एक शब्द त्याच्याशी काही मला बोलायचं नाही म्हटल्यावर काही प्रश्नच नाही बोलायचं असता तर प्रश्न पडला असता बोलायचंच नाही मी गप्प बसलो देवाचं नाव घेत होतो अर्ध्यावरती होडी गेली आणि विचारलं आणि मला त्या नावाडीने बुडू का बोट <laughs> तुम्हाला खरं सांगतो मला तस्वीरीतला माझा फोटो हार घातलेला दिसायला लागला डोळ्यासमोर म्हटलं आजचा शेवटचाच कार्य म्हणजे मागे केला तोच कार्यक्रम शेवटचा आज गंगारपण म्हटलं आज देवाचं नाव घेतो तो, तो बोललो नाही काय त्याशी पुन्हा त्याने विचारलं बुडू का बोट हो नाही 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 काय नाही तुम्हाला सांगतो ज्या त्या किनाऱ्याला माझे पाय लागले ना तेव्हा मग माझ्यात संचारला म्हटलं बुड बोट त्याने असं बोट केलं पाण्यात बुडवलं वेगवेगळा अनुभव नाही टाळ्या बाजूला हरकत नाही बरं वाटतं आणि आम्हाला मुळीच वाटणार नाही की ते डास वगैरे तसं मुळीच वाटणार नाही अशा टाळ्या शिट्ट्यांचं असंच आहे आता गाण्याचा कार्यक्रम मराठी गाण्यांचा असला की लावणी एक पाहिजेच असंच गाण्याच्या कार्यक्रमाला आमच्या एका गायिकेने मस्त लावणी घेतली रेशमाच्या रेघानी वगैरे आणि काहीच शिट्टीबिट्टी आली नाही म्हणून म्हटलं प्रेक्षकांना असं काही श्रृंगार रसातलं वगैरे आवडत नाही की काय भक्ती रसातलं अभंग वगैरे घेऊया म्हणून मग दुसरं गाणं आमच्या गायकाला मी म्हटलं हे बाबा अभंग घे भीमसेनांचा वगैरे त्यांनी अभंग सुरू केला आणि दुसऱ्या अभ अभंगाच्या दुसऱ्या कडव्याला जोरदार शिट्टी आली हा काय प्रकारे लावणीला शिट्टी नाही ना आणि अभंगाला शिट्टी म्हणून मग गाणं संपल्यावर मी त्यांच्याकडे बघून म्हटलं की अहो सॉरी म्हणजे ही शिट्टी आम्ही लावणीला अपेक्षित करत असतो पण अभंगला शिट्टी तर तो उभ्यावर राहिला आणि म्हणाला सॉरी मॅडम तेव्हापासून प्रयत्न करत होतो आत्ता वाजली <laughs> त्यामुळे लावण्या म्हणजे शिट्ट्या हशा टाळ्या अशा वेळेवर मिळाल्या तर बरं वाटतं मग अशी जे गावांवरनं विनोद हा पुण्याचा म्हणाला तर एक मला आठवला अगदी खराखुरा विनोद आहे लक्ष्मी रोडला टपरी आहे टपरी म्हणजे वडापाव मिसळपाव उसळपाव चहा असं आहे टपरी आहे त्याने नाव दिलं आहे हॉटेल ताजमहाल टपरीला बरं ते तर लिहिलंच आहे पुणेरी येतो त्यामुळे खाली लिहिलं आहे आमची कुठेही शाखा नाही हा आणखी अन्खी क्लायमॅक्स आणखीन खाली त्याच्या लिहिलेलं आहे चमचमीत मिसळपाव वीस रुपये झणझणीत उसळपाव पंधरा रुपये सणसणीत वडापाव बारा रुपये आणि तळ टीप आमच्याकडे मूळ व्याधीवरचे जालिम औषध मिळते लघु उद्योग एकाच उद्योगातून दुसरा उद्योग पुण्यात काय करतील काही येचं नाही मला ना तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून मी माझ्या बायकोविषयी तुम्हाला चार गोष्टी सांगतो आणि कृपया कोणी माझा पत्ता काढून माझ्या बायकोला कळवू नये एवढीच नम्र विनंती माझ्या बायकोबद्दल मला प्रेम आहे माझी बायको खूप चांगली गृहकृत्य दक्ष आहे पण काही काही तिच्या ज्या गोष्टी आहेत ना खूप त्रास त्रासो <laughs> एकतर ना तिला हिंदी बोलता येत नाही आणि तिला हिंदी बोलायची हौस खूप आहे त्यामुळे माझ्या घरी कोणी हिंदी भाषी मित्र आला की माझ्या पोटात गोळा येतो काय बोलेल काही सांगता येत नाही एक दिवस माझा एक मित्र आला ज्याला मराठी येत नाही वर्मा म्हणून आणि छान गप्पा चालल्या होत्या माझ्या बायकोनं चहाचे कप आमच्या दोघांच्यासमोर आणून ठेवले मी चहा पटकन प्यायलो तो चहा प्यायची मला आता सवय झाली आहे आणि माझा जो मित्र होता तो थांबला तो गप्पांमध्ये होता ती साय जमायला लागली तर माझ्या बायकोला ते सहन होण्या बायको बाजूला उभी लेव 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 तर तो, तो म्हणाला काफी गरम आहे माझ्या बाईकडे कॉफी नाही चाय आहे म्हणाली एकदा एका लग्नाला मी गेलो होतो लग्न समारंभात गेलो होतो